हॅलो योरिओन आज आपण बनवणार आहोत चॉकलेट पुडिंग एकदम छान होतं आणि झटपट होणारी रेसिपी आहे बघा आणि कमी साहित्यामध्ये खूप छान अशी डिश आहे तर बघा किती छान झाले तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया काय काय लागणार आहे तर त्याच्यासाठी मी कोको पावडर घेतले दूध घेतले आणि कॉर्नफ्लावर सर्वात आधी दूध घेऊया दूध थोडंसं कमी जास्त लागतं कोको पावडर अर्धी वाटी घेतलेली आहे आणि कॉर्नफ्लॉवर पण अर्धी वाटी घेतलेली आहे पीठ भिजून घ्यायचे थोडंसं घट्ट वाटत आहे बघा तर मी परत त्याच्यामध्ये दूध टाकत आहे पण केकचं बॅटर जसं बनवतो हो तसंच ठेवायचं आता थोडंसं तूप टाकून घेऊया किंवा मग बटर टाकून घ्या एक ते दोन चम्मच तूप टाकून घ्यायचंय कॉर्नफ्लावर असल्यामुळं लगेच घट्ट होतं ते आता आपण कढईमध्ये पण दूध टाकून घेऊया दोन वाटी मी दूध आहे बघा आणि गोड आपल्याला जसं आवडतं तसं साखर टाकायची मी अर्धी वाटी साखर टाकली आणि उकळी आली आहे दुधाला आता आपण जे बॅटर बनवून घेतले ते एका चाळणीनं टाकूया म्हणजे गाठी वगैरे असेल ते होणार नाहीत आणि लगेच आपल्याला हळू हलवून घ्यायचं लगेच घट्ट होतं आणि गाठी पण तयार होतात तर पटकन हलवून घ्यायचं आणि तुम्हाला जर परत दूध लागलं खूपच घट्ट वाटलं तर तुम्ही टाकलं तरी चालेल तर एक दोन ते तीन मिनटंच आपल्याला हलवून घ्यायचं आहे बघा मी छान हालून घेतले सुरुवातीला थोड्या गाठी त्या परत हालवून घेतले एक दोन तीन मिनटं शिजून घेतले आता झालं आहे आता गॅस बंद करून घ्यायचं आहे बॅटर व्यवस्थित झालं आहे आपलं आणि आता थंड झालं आहे थोडंसं गरम आहे काहीतरी कोमट तर एका वाटीमध्ये किंवा मग बाऊलमध्ये घ्यायचं आहे मी दोन वाट्यामध्येच टाकून घेत आहे बघा छोट्या छोट्या आणि आता आपण फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत एक पाच सहा घंटे फ्रीजमध्ये ठेवून द्या थंड पण छान लागतं आणि नॉर्मल पण आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आता त्याच्यावरतून थोडंसं कोको पावडर टाकून घ्यायचं आहे तर बघा किती कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये एकदम छान डिश तयार झाली रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा